असं आहे की ज्या प्रकारे लसींचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, दुपारी देखील ज्यावेळेस मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी बोललो त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं 3 राज्यांना 1 कोटीपेक्षा जास्त लसी दिल्या, पहिला महाराष्ट्र, दुसरा गुजरात, तिसरा राजस्थान। गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या सारखी आहे, राजस्थानमध्ये भाजपचं सरकार नाही काँग्रेसचं सरकार आहे, तरी देखील त्या ठिकाणी सारख्या लसी पुरवण्यात आलेल्या आहेत। त्यांनी दुसरं हे देखील सांगितलं की महाराष्ट्रापेक्षा दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशाला महाराष्ट्रापेक्षा कमी लसी दिल्या, आज त्यांना नवीन पाईपलाईन दिली आहे, तशीच पाईपलाईन महाराष्ट्रालाही दिली आहे। 9 तारीख ते 12 तारीख यामध्ये महाराष्ट्राला 19 लाख लसी मिळणार आहेत, 15 लाख लसी महाराष्ट्राकडे शिल्लक आहे। त्यामुळे एकूणच या संदर्भात राज्य सरकारचं लसींच्या संदर्भातलं मिसमॅनेजमेंट किंवा जाणीवपूर्वक राज्यात जी परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीवरनं लक्ष दूर करण्याकरता काही हा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका यायला आता वाव तयार झालेला आहे। मी हात जोडून राज्य सरकारला विनंती करतो की लसीकरणाच्या संदर्भात या ठिकाणी राजकारण करू नका, लोकांच्या जीवाशी खेळू नका। त्यासोबत माझा एक सवाल आहे, राज्यामध्ये रेमडेसिवीर नाही, राज्यामध्ये ऑक्सिजन नाही, राज्यामध्ये व्हेंटिलेटर नाही, राज्यामध्ये ऑक्सिजनेटेड बेड्स नाही, राज्यात साधेही बेड्स नाही, ही जबाबदारी तर केंद्राची नाही, ही राज्याची जबाबदारी आहे। या संदर्भात एकही मंत्री बोलत नाही। दिवसभरात मंत्र्यांनी लसीच्या संदर्भात 100 विधानं केली पण एकही मंत्री आपली स्वतःची जी जबाबदारी आहे त्या संदर्भात मात्र बोलत नाही। राज्य सरकारला आमचं अतिशय विनम्र निवेदन आहे, राजकारण बंद करा। पहिल्यांदा महाराष्ट्रात रेमडेसिवीर, महाराष्ट्रामध्ये लोकांना ऑक्सिजनेटेड बेड, महाराष्ट्रामध्ये व्हेंटिलेटर आणि महाराष्ट्रामध्ये साधं बेड एवढं तरी उपलब्ध करून द्या आणि त्याच्यानंतर राजकारण करा, अशा प्रकारचं आमचं स्पष्ट म्हणणं।